पहिलं आय कार्ड काय नाव? महेश शानिमे. महेश शानिमे. महेश शानिमे. शानपण काय? शानिमे. शानिमे कुठले? जिल्हा परिषद बांधकाम. जिल्हा परिषद. अपॉइंटमेंट लेटर कुठे तुमचं? अपॉइंटमेंट दाखवा. सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर. तुमची पाकिटं दाखवा. तुमच्या खिशात किती पैसे आहेत? सगळ्यांचे पैसे तपासा. तुमचं नाव काय? हनुमंत बालके. हनुमंत बालके. हनुमंत कुठले? कृषी विभाग. कृषी विभाग. तुमचं नाव काय? बालाजी बेवणाळे. कृषी विभाग. कृषी विभाग. फोटो दादा या. तुमचं नाव काय? प्रदीप. प्रदीप पुंजे. पुंजे. आणि महाराष्ट्रातले सगळे आहात? सगळ्या. तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा. कधीपासून नोकरीत आहात? किती जणांना तपासले? किती नाव सांगा. पटपट पटपट. माझी पहिलीच. दरवेळेला मीच पहिला गिराईक. आज आता मोदी येतात. मोदींकडे पाठवतो मी तुम्हाला. सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे. नाही अडचण नाही. मोदींना तपासलं त्यानं सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये. आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे. ही परत माझी जाहीर सभेतली मागणी आहे. तपासा. घ्या या. पोलीस दादा या. या तुमचा पण फोटो काढतो. या आपलं. बरोबर. या या. काय तपासायचं आहे? लवकर या. एक काम करता का? बॅग ठेवतो तुमच्याकडे. मी आल्यावरती ना तर तुम्ही पुढच्या मुक्कामवरती घेऊन जा ना. मला प्रॉब्लेम नाही. या तपासा. या या या. कोण आहे? कोण बघतोय? अरे बघा ना. लाजू नका. सगळ्यांची नावं आलेत ती जाणार तर टीव्हीवर. तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे. काय काळजी करायचं कारण नाही. नाही बघा हो. अरे बघा हो. लाजू नका. ठीक आहे चला. माझा काय तुमच्यावरती राग नाहीये. मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे. कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत. ठीक आहे. ठीक आहे. तुमच्यावरती काय माझा राग नाही. तुम्ही काय काळजी करू नका. हा धन्यवाद. जय महाराष्ट्र. आनंदात राहा. महाराष्ट्रातले आहेत ना सगळे. आम्हा महाराष्ट्रासाठी जगायचं. महाराष्ट्रासाठीच मरायचं. बाकी ज्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्यांच्या करायच्या नाहीत. हा चल धन्यवाद. सबके हेलीकॉप्टर की चेकिंग होनी चाहिए. सबकी गाड़ी की चेकिंग होनी चाहिए. क्योंकि चुनाव में ब्लैक मनी का इस्तेमाल नहीं होना चाहिए. काला पैसे का इस्तेमाल नहीं होना चाहिए. इसके ऊपर चुनाव आयोग ने सख्त कानून बना रखे हैं. और इस कानून को अगर लागू करना है तो जो भी व्यक्ति है उस सारे व्यक्ति के जो भी नेता हैं जो भी उम्मीदवार हैं वो लोग कहीं दुरुपयोग तो नहीं कर रहे हैं इसका ख्याल रखना चाहिए. तो इसमें इतना बड़ा इशू बनाने की क्या जरूरत है. अगर किसी का मन साफ है और किसी के मन में कोई चोर नहीं है तो निश्चित तौर पर इस प्रकार की चुनौतियों को स्वीकार करने के लिए तैयार रहना चाहिए. इसके पहले कभी चेकिंग नहीं है महाराष्ट्र में उद्योग है तो. नहीं नहीं ऐसा नहीं था. लोकसभा चुनाव के समय तो हमारे मुख्यमंत्री श्री एकनाथ राव शिंदे जी का भी हेलीकॉप्टर चेक हुआ था. उसे क्या फर्क पड़ता है. जिनके जिनके जिनको जिनको लगता है कि वो गलत काम कर रहे हैं कानून का उल्लंघन कर रहे हैं वो घबराते हैं और वो बहुत बड़ा इश्यू बनाते हैं. जदि आपणको आम भिडियो भल लगा तेब चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब करने को जमा भी भूलु नहीं.